पालकमंत्री आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्थानिक निधीमधून नेवासा तालुक्यामधील पिंपर शहाली हायस्कूल ते सुकळी नवथर वस्ती रस्त्याचे 30 लाख रुपये रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंगे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नाना पोटे, नवनाथ साळुंखे, सोपान कर्डेले, कैलास गणगे, चंदू गणगे, रामा चव्हाण, सचिन नवथर, अण्णा पाटील खाटीक, संभाजी नवथर, आदिनाथ खाटीक, रामनाथ नवथर, केशव नवथर, सोपान कर्डेले, महेंद्र मुळे, राजू शेख, श्रीधर ठोंबळ, दिनकर नवथर आदी हजर होते. याप्रसंगी बोलताना लंगे म्हणाले की पिंपरकरांनी आतापर्यंत माझ्यावर खूप प्रेम केले, त्याची उतराई म्हणून मी हा 30 लाखांचा रस्ता करत आहे. पिंपरी व पिंपरी परिसरानं मला यामागेही मोठ्या प्रमाणात मताधिक्य देऊन निवडून दिलं आणि सेवा करण्याची संधी दिली आणि याची उतराई म्हणून मी या कामाचा शुभारंभ करत आहे. रस्ता दिला म्हणजे मी खूप मोठं काम केलं असं मी मानत नाही. स्वर्गीय अण्णांनी तालुक्याला खरेपणाची शिकवण दिली. आतापर्यंत 2.25 कोटींची कामे नामदार विखे पाटील यांच्या माध्यमातून मंजूर केली असून ती कामे पूर्ण करण्याचं काम मी करत आहे. समाजकारण व राजकारणामध्ये जनतेची गरज ओळखून मी काम करतो. मी कोण कोणाचा कार्यकर्ता किंवा कोणत्या पक्षाचा आहे हे न बघता सर्वांना आपलं मानूनच काम करतो. मी सांगतो की एवढं भरभरून आपल्या परिसरात दिलेलं आहे, एक रस्ता दिला म्हणजे फार काय आपण मोठं काम केलं असं मी मानत नाही. तुम्ही आतापर्यंत केलेल्या प्रेमाची थोडीशी उतराई व्हायचा प्रयत्न आपण विकास कामाच्या माध्यमातून या ठिकाणी करत आलेलो आहोत. आणि ही भूमिका मी नेहमी सांगतो की स्वर्गीय अण्णा वकीलरावजी लंगे पाटील यांनी या तालुक्याला एक वेगळी दिशा दिलेली. डाव्या विचारसरणीचा आपला जिल्हा त्यावेळेस होता. अण्णा शेवटपर्यंत त्या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षात राहिले. 2 वेळेस जनतेनं त्यांना आमदार शेवगाव न्यावासं केलं, परंतु खरेपणाची शिकवण त्यांनी दिली. 2 वेळेस स्वर्गीय अण्णा आमदार असताना कौटुंबिक परिस्थिती जैशी ते वडील उपरदाती शेतीमध्ये उदरनिर्वाह करून आपण समाजकारण आणि राजकारण करतो. अण्णांची एक चांगली शिकवण आहे की प्रामाणिकपणानं काम करायची. खोटं नाटं लांडी लबाडी कार्यकर्ता आपला नसला तर त्याच्याकडे वेगळ्या भावनेने पाहायचं, त्याला त्रास होईल असं कधी वागायचं नाही. मग आपला राजकीय थोडा तोटा झाला तरी चालेल ही शिकवण स्वर्गीय अण्णा आणि त्यांच्याबरोबर ज्या ज्येष्ठ नेते मंडळींनी काम केलं यांनी आपल्याला दिलेली आणि म्हणून ती अंगी करत आपण आतापर्यंत अनेक विकास कामं केले. 2.25 कोटीचे कामं 35-15 मधून 30-54 मधून आपण मंजूर केले. देवा त्यानंतर आपण जनसुविधा आणि 15वा वित्त आयोग याच्यातून आता खंडूभाऊ समोर बसलेले सगळ्यांनी वाचलं होतं मध्यंतरी 5-6 महिने संदीप त्यांचाच तो रस्ता आहे तर मोठ्या बातम्या आलत्या. अजून सुविधा नाही आणि अक्षरशः चिखलात चालताना ते मुलं फोटो टाकलेले. खरं तर आपण एक छोटस एक गटाचे सदस्य किंवा एक आपण समाजकारण राजकारण करतो म्हणून आपल्याला तो कमीपणा वाटला आणि म्हणून तेव्हापासून ठरवलं होतं का त्या रस्त्याचा आपण काहीतरी 10 का व्हायना 5 का व्हायना लाख रुपये टाकून त्यांना आपण काहीतरी करावं. परंतु तो प्लॅनमध्ये रस्त्यांचा आपलं एक सामाजिक दायित्व आहे की आपण ज्या वेळेस समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये काम करतो जनतेची गरज ओळखून काम करायचं. कोण कोणाचा कार्यकर्ता आहे काय समाजात आपण बघतो, इतर ठिकाणी बघतो की आवड निवड केली जाते, पण ती भूमिका आपली कधी नव्हती. तिथली गरज ओळखून आपण आता सुकळीचा रस्ता देखील त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. न्यूज रिपोर्टर मंगेश निकम, एस9 मीडिया, नेवासा.